सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज थोडंसं बाहेर जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एकटीच चाललेली आहे. जवळपास घड्याळात वाजलेले आहेत तर सहा वाजत आलेले आहेत आणि 4-5 केक केले, त्यातले 2 गेलेसुद्धा. 4 अजून आहे, एक स्लाईस केक होता, एक दुसरा एक केक होता. तर या पद्धतीचे सगळे केक्स झालेले आहेत आणि आता निघायचं आहे. आवरलेला आहे, कुठे जायचं हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. सो स्टे ट्यून, आजचे केक्स अगोदर तुम्हाला दाखवते. म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं शेअर करावं. इथे बघा, हे जे केक्स आहेत हे आज मी बनवलेले आहेत. इथे आहे हा स्लाईस केक, त्यानंतर हाही एक स्लाईस केक आहे आणि त्याला बघा या पद्धतीने. कधी कधी क्रीमचा केक आवडत नाही तेव्हा असे केक्स करायचे. आणि हे 4 आहेत हाफ केजीचे आणि ह्यातले 2 गेलेसुद्धा. तो आहे रोज हनी फ्लेवर, त्यानंतर कदाचित एक चोको ऑरेंज आहे, एक चोको बेरी आहे आणि एक पूर्ण चॉकलेट आहे. या पद्धतीचे केक्स आज मी बनवलेले आहेत. या पद्धतीने केक्स होते, ठेवूनसुद्धा दिले. आणि आता मी जाणार आहे, माझी बॅग वगैरे भरलेली आहे, वरद आहे. वरदला थोडंसं वाईट वाटतंय, कारण कसं असं रात्रीचं मी त्याला कधी सोडून गेलेली नाही, पण मी उद्या सकाळी पुन्हा येणार आहे हे त्याला सांगितलेलं आहे. त्याची तयारीसुद्धा झालेली आहे, पण मुलांचं कसं असतं लहान असलं की आणि सगळी त्यांची संध्याकाळच्या जेवणाची सोय, सगळ्याच्या डब्यांची सोय सगळं करून चाललेली आहे. आणि थोडंसं चांगलं असं काम आहे, पण ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की कळेल. जवळपास 6 वाजले आहेत, आता निघणारच आहोत आणि काय तिकडे होईल तेसुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला उद्याचा व्हिडिओ बघावा लागणार आहे. सो स्टे ट्यून, जितकं जितकं माझ्याच्याने होईल तितकं तितकं तुम्हाला नक्की. आता तुम्ही बघितलं किती केक बनवले. कसं असतं जेव्हा एक लेडीज आपण बाहेर जातो तर तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करून जाव्या लागतात. 2 केक गेलेत, 4 बनवले आहेत, एक स्लाईस केक आहे, एक स्पॉन्ज केक आहे, म्हणजे जवळजवळ 6-7 केक आजही झाले. डेली असतातच केक आणि उद्या येणार आहे मी. सो बघा आता किती किती तयारी करून जावी लागते. माझी बॅग भरलेली आहे आणि सगळं आवरलं आहे, आता निघायचंच आहे आणि तेही तुमच्याशी शेअर करणारच आहे. तर माझी बॅग आणि पर्स हे बघा रेडी झालेली आहे आणि वरद पण आहे. वरद बघा, वरदचं कसं, वरदला एक गिफ्ट घ्यायचं आहे त्याच्यावरून त्याला घरी ठेवलंय, तो राहत नव्हता. तर त्याला मला म्हणतोय की मला फार याद येईल तुझी ना. पण त्यांना स्कूल आहे आणि तिकडे थोडंसं वेगळं काम आहे. सो मी जाणार आहे आणि माझ्या फ्रेंड आहेत, एक गाडी करूनच जाणार आहे. काय आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की कळेल. सो तुम्हाला मी जास्त नाही हे करणार. सो या पद्धतीने